उल्हासनगर विधानसभा मतदार संघासाठी ओमी कलानी यांना आश्वासनावर ठेवत ऐनवेळी भाजपच्या कुमार आयलानी यांना उमेदवारी जाहीर केल्यानं अखेर कलानी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी भाजपाच्याच महापौर ओमी यांच्यासह उपस्थित होत्या, त्यामुळे कुटुंबासाठी महापौर पद आणि सत्ता महत्वाची नसल्याचं पंचम कलानी यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप समोर पुन्हा एकदा कलानी कुटुंबाचं कडवं आव्हान आहे. आमदारकीसाठी महापौर पद आणि सत्ता पणाला लावावी लागलीय. उल्हासनगर विधानसभेसाठी भाजपाच्या वतीनं माजी आमदार कुमार आयलानी यांनी पवई येथील प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करताना सत्तेतील भाजपचे बोटावर मोजण्या इतके तर शिवसेनेचा अवघा एक नगरसेवक आयलानी यांच्या सोबत होता. तर भाजपने ऐनवेळी उमेदवारी डावलल्यानं स्वगृही परतलेल्या ओमी कलानी यांनीही मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. ओमी कलानी यांच्यासह महापालिकेच्या महापौर पंचम कलानी उपस्थित होत्या, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारासह भाजपाच्या महापौर असं चित्र पाहायला मिळत होतं. त्यामुळे कलानी कुटुंबाने आमदारकीसाठी महापालिकेतील महापौर पद आणि सत्ता पणाला लावली आहे.